नमस्कार. सर्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 27 मे 2020 सकाळचे 7 झालेत. आधी नगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट. मुंबईहून आलेल्या आणखी 3 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये नमुने तपासणीअंती 3 जण बाधित आढळले. नाशिक येथील तपासणीत जिल्ह्यातील 1 जण कोरोना बाधित आढळला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अन्य जिल्ह्यातून आलेल्या 19 व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत, तर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 75 आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या पत्नीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. पहिल्या 2 रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 3 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत, तर एका 30 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता बातमी अकोले तालुक्यातून. मंगळवारी सलग 3 दिवशी तालुक्यात कोरोना रुग्ण आढळून आला. याबाबत अधिक माहिती देत आहेत सार्वमत प्रतिनिधी अमोल वैद्य. अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून लिंगदेव ढोकरी पाठोपाठ आज समशेरपूर येथील एका मुंबई स्थित रिक्षा चालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 3 झाली आहे. हे तिन्ही रुग्ण मुंबई येथून आपल्या मूळ गावी आलेले आहेत. समशेरपूर येथे आज सापडलेला रुग्ण 5-7 दिवसांपासून समशेरपूरमध्ये आला होता, त्यामुळे समशेरपूरकरांचे टेन्शन आता वाढले. लॉकडाऊनच्या काळातील नियमभंग वधू वरासह वराडाच्या चांगला चांगला टाळला. कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथून ही बातमी समोर आली आहे. मुंबईचा नवरदेव असताना तो कोपरगावचा असल्याची खोटी माहिती देऊन मुलीच्या लग्नाची परवानगी मिळवण्यात आली. या प्रकरणी नियमांचे उल्लंघन केले म्हणून लग्नासाठी मुंबईहून आलेला नवरदेव नवरीसह वधूवर पक्षातील 13 जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात हॉस्पिटल, नर्सिंग होम आणि क्लिनिक रुग्णांकडून जास्त दर आकारत असल्याच्या तक्रारी होत्या. यानंतर सरकारने धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या खासगी, सहकारी आणि ट्रस्ट हॉस्पिटलसाठी उपचार आणि शस्त्रक्रिया दर निश्चित करून त्याची सूची प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मंगळवारी नगर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील हॉस्पिटलसाठी दर सूची जारी केली. यापुढे या सूचीतील दरांनुसारच बिल आकारणी बंधनकारक आहे. कोरोनाच्या विळख्यामुळे एसटी बस 2 महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. यामुळे एसटीवर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांवर संकट कोसळले आहे. 4 दिवसांपासून जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने एसटी धावण्यास सुरुवात झाली. उत्पन्न वाढीसाठी आता एसटी महामंडळ मालवाहतुकीसाठी सरसावले आहे. त्यानुसार एसटीच्या आगारात एसटी बससोबत मालवाहतूक ट्रकची बांधणी होणार आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आगारातून मालवाहतुकीसाठी पहिला करार अंतिम टप्प्यात आहे. नगर शहरातील कापड बाजारासह अन्य बाजारपेठा आजपासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी मंगळवारी याबाबत आदेश काढला. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर आयुक्तांनी याबाबत निर्णय घेतला. आज 27 मे रोजी कापड बाजारातील भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक, नवी पेठेतील श्रीराम कॉम्प्लेक्स ते नेता सुभाष चौक आणि घास गल्लीतील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. 28 व 29 मे रोजी टप्प्याटप्प्याने अन्य बाजारपेठा खुल्या होतील. श्रीगोंदा फॅक्टरी परिसर व नगर तालुक्यातील निंबळक येथे प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. 8 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंध लागू असतील. आता काही अन्य बातम्या. कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथे घडली. सायंकाळच्या सुमारास पतीनेही रेल्वेखाली आत्महत्या केली. राजन गायकवाड व शिल्पा गायकवाड असं या दाम्पत्याचे नाव आहे. शेतकरी संघटनेने देशात जनुकीय सुधारित बियाण्यांना परवानगी मिळावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारमधील मंत्र्यांना ईमेल पाठविण्याच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. 28 मे रोजी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्वर्गीय अजित नरदे यांच्या पहिल्या जयंतीदिनी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली. या होत्या नगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सार्वमत. नमस्कार.